तर मित्रांनो, उत्तराखंड विधानसभेत उद्वारित समान नागरी कायदा विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलेलं आहे. तर याआधी पाहिलं तर मंगळवारी विधानसभेत हे मांडण्यात आलं होतं आणि आता राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाला कायद्याचे स्वरूप हे येईल. अशा प्रकारे मग उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील दुसरं राज्य हे ठरलेले. त्यात वारसक, विवाह, घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिप या संबंधीच्या कायद्यांचा उल्लेख आहे. परंतु मग अशात समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय, हा कायदा लागू झाल्यास काय परिणाम होऊ शकतात आणि समान नागरी कायद्याचा आरक्षणावर काय परिणाम होऊ शकतो, तर याचबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय हे पाहूयात. तर भारतात पाहिलं तर गुन्हेगारी कायद्यांमध्ये सर्व गुन्हेगारांना समान शिक्षा दिली जाते. तिथे त्यांची जात किंवा धर्म अजिबात पाहिला जात नाही. मात्र नागरी कायदे अर्थात कुटुंब कायदे हे धर्मानुसार लागू होतात. आपल्याकडे प्रत्येक धर्माचे वेगवेगळे पर्सनल कायदे आहेत. भारतात मुस्लिम, पारशी आणि ख्रिश्चन धर्मासाठी वेगळे पर्सनल कायदे लागू आहेत. तर हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन यांच्यासाठी हिंदू कुटुंब कायदा हा लागू आहे. म्हणून प्रत्येक धर्मानुसार त्यांच्या प्रकरणांचे न्यायनिवाडे केले जातात, ज्यामध्ये कौटुंबिक प्रकरणे हाताळताना या कायद्यांचा आधार हा घेतला जातो, ज्यामध्ये घटस्फोट, विवाह, मालमत्ता विभागणी, वारसक प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे असतात आणि अनेकदा ही प्रकरणं सोडवताना कोर्टाला अनेक मर्यादा येतात. त्यामुळेच मागच्या काही महिन्यांमध्ये न्यायालयांसुद्धा समान नागरी कायदा लागू करावा असा आग्रह केंद्राकडे लावला होता. तर समान नागरी कायदा पाहिला तर संपूर्ण देशात एक समान कायदा हा लागू करतो. यामध्ये सर्व धर्मातील नागरिकांसाठी मग विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा इत्यादी कायद्यांमध्ये समानतेची तरतूद आहे. तर राज्यघटनेच्या कलम 44 संपूर्ण भारताच्या भूभागातील नागरिकांसाठी समान नागरी संहिता सुनिश्चित करणे राज्याला बंधनकारक आहे. आता सध्या पाहिलं तर समान नागरी कायदा हा भारतातील नागरिकांसाठी एक समान कायदा तयार करण्याचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव आहे, जो सर्व नागरिकांना त्यांचा धर्म, लिंग आणि लैंगिक अभिमुखता विचारात न घेता समानपणे सर्व हक्क हे लागू होईल आणि हाच असतो समान नागरी कायदा. पण आता कायद्याची गरज का असते याबद्दल बोललोत तर भारतीय राज्यघटनेनुसार भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे, ज्यामध्ये सर्व धर्म आणि पंथ मानणाऱ्या लोकांना जसे की हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध आपापल्या धर्माशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार आहे. तर अलाहाबाद उच्च न्यायालयाने अधिवक्ता शत्रुघ्न सोनवाल यांचे मते पाहिलं तर भारतात वैयक्तिक कायद्याचे दोन प्रकार आहेत, ज्यात पहिला म्हणजे हिंदू विवाह कायदा 1956 जे हिंदू, शीख, बौद्ध, जैन आणि इतर पंथांना लागू होतो, तर दुसरे म्हणजे मुस्लिम धर्माचे पालन करणाऱ्यांना मुस्लिम वैयक्तिक कायदा. अशा स्थितीत मग भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार बनवलेला हिंदू विवाह कायदा 1956 हा मुस्लिम वगळता इतर सर्व धर्म आणि पंथांसाठी लागू असताना तोच कायदा मुस्लिम धर्मासाठी लागू करण्याची चर्चा आहे. तर सध्या पाहिलं तर आपल्या भारतातील गोवा हेच एकमेव राज्य होतं जिथे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा हा लागू आहे. आणि आता यानंतरून उत्तराखंड हे सुद्धा राज्य दुसऱ्या क्रमांकावर आलेले ज्यांनी हा कायदा लागू केलेला आहे. तर मग आता समान नागरी कायद्याचे परिणाम काय होऊ शकतात याबद्दल बोललोत तर सर्वात आधी तर समाजातील असुरक्षित घटकांना संरक्षण मिळेल. तर यामध्ये समान नागरी संहितेचा उद्देश हा महिला आणि धार्मिक अल्पसंख्याकांसह असुरक्षित घटकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे. तर समानतेमुळे देशातील राष्ट्रवादी भावना या देखील मजबूत होतील. नंबर 2, कायद्यांचे सरलीकरण, ज्यामुळेच एक समान नागरी संहिता विवाह, वारसा आणि उत्तराधिकार यासह विविध समस्यांशी संबंधित जटिल कायदे सुलभ होतील. तसेच परिणामी सर्व नागरिकांना एक समान नागरी कायदे लागू होतील, मग ते कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नसतील तरी. नंबर 3, धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर भर. धर्मनिरपेक्ष हा शब्द पाहिला तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूती आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकमध्ये धार्मिक प्रथांच्या आधारावरच भेदभाव न करता सर्व नागरिकांसाठी समान कायदे असावेत. नंबर 4, लिंग न्याय. समान नागरी संहिता लागू झाल्यास सध्या अस्तित्वात असलेले सर्व वैयक्तिक कायदे हे रद्द केले जातील, ज्यामुळे त्या कायद्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या लिंगभेदाच्या समस्येला सुद्धा सामोरं जावं लागणार नाही. मग आता समान नागरी कायद्याचे फायदे पाहिले तर यामध्ये नंबर 1 म्हणजे समान नागरी कायदा हा लागू झाल्यानंतर सर्व समाजातील लोकांना समान अधिकार हे प्राप्त होतील, तसेच स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन दिले जाईल. तर समान नागरी कायदा हा लागू झाल्यानंतर भारतातील महिलांची स्थिती
ही सुधारेल. त्याव्यतिरिक्त कायद्यांमध्ये साधेपणा आणि स्पष्टता दिसेल, ज्यामुळे सर्व नागरिकांना कायदा समजून घेणे सोपे जाईल. तसेच वैयक्तिक किंवा धर्म कायद्यांच्या आधारे भेदभाव हा रद्द केला जाऊ शकतो, तर कायद्यानुसार सर्वांना समान अधिकार हे मिळतील. तर काही समाजाच्या वैयक्तिक कायद्यात महिलांचे अधिकार हे मर्यादित आहेत, त्यामुळेच अशा स्थितीत समान नागरी संहिता लागू झाल्यास महिलांनासुद्धा समान हक्क मिळण्याचा लाभ हा मिळू शकतो. तर महिलांच्या वडिलांच्या मालमत्तेवर आणि दत्तक घेण्याच्या अधिकाराशी संबंधित सर्व प्रकरणांमध्ये समान नियम हे लागू असतील. तर याशिवाय मुस्लिम समाजात मुलीचे लग्नाचे किमान वय हे 9 वर्षे, जे की UCC च्या अंमलबजावणीमुळे मुस्लिम मुलींचे लहान वयात लग्न होण्यापासून रोखले जाईल. तर धार्मिक प्रथांमुळे समाजातील कोणत्याही घटकांच्या हक्कांचे उल्लंघन हे रोखले जाऊ शकते. तसेच मुस्लिम समाजात आजही अनेक तलाकाचे प्रकार हे घडत असून त्याचा फटका मुस्लिम महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळेच युनिफॉर्म सिव्हिल कोड याच्या अंमलबजावणीमुळे घटस्फोटाची प्रक्रिया सर्व समुदायांमध्ये एकसमानसुद्धा ही होऊ शकते. आणि एकूण हे सर्व फायदे आहेत समान नागरी कायद्याचे. तर आता मग शेवटी, समान नागरी कायद्यामुळे आरक्षण हे रद्द होऊ शकतं का? तर खरं तर या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही. समान नागरी कायद्याची तरतूद ही संविधानातील भाग 4 मार्गदर्शक तत्वांमधील कलम 44 नमूद आहे. त्यामुळेच आरक्षणाची गोष्ट ही वेगळी. भारतातील मागास प्रवर्गांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्यायाचे तत्व खऱ्या अर्थाने अंमलात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद ही करण्यात आलेली. तर समान नागरी कायदा हा देशातील विविध धर्मांचे वैयक्तिक कायद्यांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सर्व धर्मीयांना एकच कायदा हा लागू करण्यासाठी करण्यात येणारी प्रक्रिया असेल असं म्हटलेले. आणि त्यामुळेच आता देशात समान नागरी कायदा हा लागू करण्याच्या हालचाली जरी सुरू झाल्या असल्या तरीसुद्धा त्याचा आरक्षणावर कुठलाही परिणाम किंवा संबंध हा नाहीये हे तितकंच सत्य. तर समान नागरी कायद्याचा विषय हा विविध धार्मिक कायदे, वारसा हक्क, दत्तक विधान आणि विवाह यांच्या संबंधात आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देशातील आरक्षणावर हा होणार नाही ही वस्तुस्थिती लोकांनी समजून घेतली पाहिजे. त्यामुळे मग आता तुम्हाला समान नागरी कायदा म्हणजे काय आणि या कायद्याचे काही परिणाम होऊ शकतात आणि आरक्षणावर याचा काही परिणाम हा होणार नाही हे तुम्हाला समजलं असेलच. त्यामुळे मग अशात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, इतरांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका.